welcome student in our next point, outbreeding devices, that is contrivances, from our chapter number first, reproduction in lower and higher plants. So in the previous lecture we studied about the pollination, then different types of pollination and the biotic and abiotic agent related with the pollination. Now it's your 1.7 point from chapter first, outbreeding devices or the contrivances. Now first of all, see the meaning of contrivances. Contrivances means a device usually have reference to something worked out for exhibition or show. Now after having the definition of contrivances, see what is the necessity of these contrivances. Because majority of angiosperm prefer cross pollination though they are bisexual. म्हणजे त्यांच्यामध्ये जरी दोन्ही अँड्रोशियम आणि गायनोशियम असतील तरीही प्लांट्स आर गोइंग टू प्रेफर द प्रोसेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन. नाऊ फॉर दिस पर्पज दे आर गोइंग टू शो द डेव्हलपमेंट ऑफ पर्टिक्युलर डिवाइस. मीन्स दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ सम इक्विपमेंट्स or some devices in the plants that are useful for the purpose of this cross pollination, and such a devices they are called as the outbreeding devices, and it is also referred by the name as contrivances. म्हणजे जसं आपण म्हणतो की आउट ऑफ जाऊन विचार करणे म्हणजे रुटीनपेक्षा वेगळा विचार असतो, तसंच वनस्पतींना क्रॉस पॉलिनेशन करता यावं मीन्स ते काय करतात, दे आर गोइंग टू डिस्करेज किंवा ते काय करतात, दे प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. मीन्स द मेन एम ऑफ दिस आउटब्रिडिंग इज टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे स्वपरागसिंचन होऊ नये म्हणून आणि क्रॉस पॉलिनेशन व्हावं म्हणून वनस्पती त्यांच्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची डिव्हायसेस निर्माण करतात, दॅट प्रोसेस इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज, किंवा त्या डिव्हायसेसना काय म्हटलं तर आउटब्रिडिंग डिव्हायसेस, किंवा त्यांना काय म्हटलं तर कॉन्ट्रिव्हन्सेस. मग कॉन्ट्रिव्हन्सेसचा तुम्हाला ह्या ठिकाणी मी अर्थ सांगितला, रेफरन्स टू समथिंग वर्कड आउट, काहीतरी कार्य करण्यासाठी जे कार्य काय होतं दिसतं त्या प्रकारच्या डिव्हायसेस किंवा त्या प्रकारच्या प्रोसेसला म्हटलं तर कॉन्ट्रिव्हन्सेस असं त्यांना म्हटलं तर. नाऊ व्हॉट इज द यूज ऑफ दिस आउटब्रिडिंग डिव्हायसेस, आपण म्हणतोय की त्याच्यामधून काय होतं क्रॉस पॉलिनेशन होते. अँड व्हॉट इज द यूज ऑफ दिस क्रॉस पॉलिनेशन, द यूज ऑफ क्रॉस पॉलिनेशन इज टू प्रोड्यूस जेनेटिक व्हरायटी. बरोबर, जर आपल्याला जेनेटिक व्हरायटी मिळवायचे असतील तर क्रॉस पॉलिनेशन हे झालंच पाहिजे, आणि जेनेटिक व्हरायटी इज द इसेन्शियल फॅक्टर फॉर द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. कारण सतत जर सेल्फ पॉलिनेशन होत राहिलं तर कदाचित पुढे जाऊन स्पेसिस अशा निर्माण होतात की त्या काय होऊ शकत नाहीत, नेचरला तग धरून ठेवणाऱ्या निर्माण होऊ शकत नाही, त्यांचा विगर हळूहळू कमी होत जातो. मग जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे पोटेन्शियल असणाऱ्या जर स्पेसिस आपल्याला मिळवायच्या असतील तर त्यांच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आलं पाहिजे, आणि ते आपल्याला कुठल्या प्रोसेसमधून मिळतं आहे, क्रॉस पॉलिनेशनमधून मिळतं आहे. हेन्स मेजॉरिटी ऑफ एंजियोस्पर्म प्रेफर क्रॉस पॉलिनेशन बाय द आउटब्रिडिंग डिव्हायसेस, ऑल्सो रेफर्ड बाय द नेम ॲज कॉन्ट्रिव्हन्सेस असं त्यांना म्हटलं जातं. नंबर वन, युनिसेक्शुअलिटी. नंबर टू, डिकोगॅमी. नंबर थ्री, प्रीपोटेन्सी. नंबर फोर, हेटेरोस्टायली आर ऑल्सो कॉल्ड एज दी हेटेरोमॉर्फी. देन नंबर फाईव्ह, हर्कोगॅमी. अँड नंबर सिक्स, सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. सो दीज आर द सिक्स डिव्हायसेस दॅट एनकरेज द प्रोसेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन इन प्लांट्स, ऑर प्लांट्स डेव्हलप दीज डिव्हायसेस टू एनकरेज द प्रोसेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस डील विथ द
युनिसेक्शुअलिटी. आता ह्याच्यामध्ये युनिसेक्शुअलिटी, द नेम ऑर द वर्ड इट सेल्फ इंडिकेट्स दॅट. युनि मीन्स सिंगल अँड सेक्शुअल मीन्स द मेल ऑर द फीमेल गॅमेट. म्हणजे ज्या फ्लॉवरमध्ये काय असेल, एकच गॅमेट प्रेझेंट असेल, एकतर ते मेल गॅमेट असेल किंवा फिमेल गॅमेटमध्ये फिमेल गॅमेट असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, एकतर फ्लॉवर, आपण काय म्हणू शकतो ह्याला, फ्लॉवर बिअरिंग ओनली वन गॅमेट आर कॉल्ड ॲज द युनिसेक्शुअल फ्लॉवर. मग त्याच्यामध्ये एकतर काय असेल, फ्लॉवर बिअरिंग अँड्रोशियम दॅट इज मेल गॅमेट ऑर इट मे गोइंग टू बिअर गायनोशियम सच अ फ्लॉवर ऑर दॅट डिवायसेस इट इज कॉल्ड ॲज द युनिसेक्शुअलिटी असं त्याला म्हटलं जातं. ऑर इट इज अल्सो कॉल्ड ॲज द डायोसिझम, यालाच काय म्हटलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डायोसिझम, डी ओ आय ई सी आय एस एम असं त्याला, डायोसिझम असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे इथं फ्लॉवर्स कसे आहेत, फ्लॉवर्स आर युनिसेक्शुअल, फ्लॉवर्स कसे आहेत, युनिसेक्शुअल असलेले आपणाला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. मग ह्या ठिकाणी काय होऊ शकणार नाही, तर ह्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन हे होऊ शकणार नाही, कारण कोणता तरी एकच गॅमेट प्रेझेंट आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय होणार नाही, तर पॉलिनेशन होणार नाही. मग अशा प्रकारचे प्लांट्स कुठले कुठले आपल्याला बघायला मिळतात नेचरमध्ये, सो द एक्झाम्पल्स ऑफ युनिसेक्शुअलिटी इन्क्लूड्स एक्झाम्पल्स लाईक मेज, देन पपया, मलबेरी एक्सेट्रा. म्हणजे जसं आपण मक्याचं कणीस, त्याच्यानंतर पपई, त्यानंतर मलबेरी, तुती ज्याला आपण म्हणतो, त्या वनस्पतींची फुलं कशी असतात, तर ती युनिसेक्शुअल असतात. आणि युनिसेक्शुअलिटी इज द डिवाइस विथ विच प्लांट्स आर गोइंग टू प्रिव्हेंट द प्रोसेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन, बट दे प्रेफर द प्रोसेस ऑफ व्हॉट, द क्रॉस पॉलिनेशन. काय केलं जातं, त्यांच्याकडून प्रेफर केलं जातं. स्क्रीनवर तुम्हाला मलबेरी प्लांटचे मेल फ्लॉवर्स आणि फीमेल फ्लॉवर्स दिसत आहेत. तर अशा रीतीने मेल फ्लॉवर्स असणारी वनस्पती मलबेरी ही सेपरेट असते आणि फीमेल फ्लॉवर असणारी ही सेपरेट असते. अशा रीतीने ह्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन, युनिसेक्शुअलिटी ह्या डिवाइसचा उपयोग करून काय केली जाते, प्रेफर केली जाते. तर हे मलबेरी प्लांटचे तुम्ही पिक्चर्स पाहत आहात, जे मलबेरी प्लांट ज्याला आपण तुती म्हणतो, ती रेशीम उद्योगामध्ये रेशीम किड्यांना खाऊ घालण्यासाठी ह्या वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणावरती केली जाते. नाव द सेकंड डिवाइस, डिकोगॅमी. नाव सी इन धीस डिवाइस, अँथर्स अँड स्टिग्माज मॅच्युअर ॲट डिफरंट times in a bisexual flower so as to prevent the process of self pollination. Now see, dichogamy manje jari hya thikani flower bisexual asel tarihi the maturity time of anthers and stigmas are not at the same time but prefers different time maturity that prevents the process of self pollination is referred by the name as dichogamy asa tala mhatla tha means different time of maturity of the gametes to prevent the process of self pollination and to prefer the process of what the process of cross pollination. Now the process of dichogamy is again divided into punahi ji process ahe on the basis of maturity of gamete it is divided into the two processes as protoandry and the second one is called as the protogyny.
The second is referred by the name as protogyny. So first protoandry. The name itself indicates that andry means androecium. The andry means androecium. म्हणजे ह्याच्यामध्ये कोण मॅच्युअर होत असलं पाहिजे पहिल्यांदा? प्रो मीन्स फर्स्ट. हिअर अँड्रोशियम मॅच्युअर फर्स्ट. सो इन दिस डिवाइस द मॅच्युरिटी ऑफ अँड्रोशियम इज फर्स्ट इज कॉल्ड एज द प्रोटोअँड्री अँड इन प्रोटोगायनी. गायनी मीन्स गायनोशियम. हिअर द गायनोशियम मॅच्युअर फर्स्ट. सी द मॅच्युरिटी टाईम इज डिफरंट इन बोथ दीज केसेस. म्हणजे ज्या फुलांमध्ये, जरी ते फुल काय असेल, बायसेक्शुअल असेल, तर त्या फुलामध्ये, ज्या फुलामध्ये काय होतं, अँड्रोशियम अगोदर मॅच्युअर होतो, द डिवाइस इज कॉल्ड ॲज दी प्रोटोअँड्री असं किंवा त्या कंडिशनला म्हटलं होतं प्रोटोअँड्री. आणि ज्या फुलामध्ये काय होतं, गायनोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होतो, त्याला काय म्हटलं होतं, प्रोटोगायनी असं त्याला म्हटलं जातं. मग प्रोटोअँड्री तुम्हाला कशामध्ये बघायला मिळतं? नाव सी रिलेटेड विथ द प्रोटोअँड्री. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर सनफ्लॉवरमध्ये प्रेझेंट असणारे जे कुठले आहेत, डिस्क फ्लॉवर, दे शो द प्रोटोअँड्री. मीन्स इन दिस फ्लॉवर्स द अँड्रोशियम मॅच्युअर फर्स्ट. व्हाईल इन प्रोटोगायनी एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी ग्लोरिओसा हे जे ऑर्नामेंटल प्लांट आपण वापरतो किंवा लावतो, त्या प्लांटमध्ये आपल्याला काय आढळतं, द प्लांट शो मॅच्युरिटी ऑफ गायनोशियम फर्स्ट. सो दिस इज रिलेटेड विथ द डिकोगॅमी. हिअर द मॅच्युरिटी टाईम ऑफ गॅमेट्स इज डिफरंट. प्रोटोअँड्री एक्झाम्पल आहे सनफ्लॉवर, आणि प्रोटोगायनी एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा, जे आपण आता काय करूयात, रिलेटेड विथ पिक्चर आपण काय करूयात त्याचे पाहूयात ऑन द स्क्रीन. सी ऑन द स्क्रीन, दिस इज द फ्लॉवर ऑफ किंवा सनफ्लॉवर आहे हे प्लांट, ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे फ्लोरेट्स आपल्याला आढळतात. पिवळ्या रंगाच्या ज्या पाकळ्या दिसतात ना, त्याला म्हणतात रे फ्लोरेट. आणि त्याच्या आतमध्ये जे ब्लॅकिश ब्राऊन कलरचा आपल्याला जो डिस्क लाईक पोर्शन दिसतो, इट इज कॉल्ड ॲज दी डिस्क फ्लोरेट असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये रे फ्लोरेट जे असतात ते स्टराईल असतात, आणि डिस्क फ्लोरेट जे असतात ते कसे असतात, दे आर फर्टाईल असतात. आणि ह्या डिस्क फ्लोरेटमध्ये पहिल्यांदा मॅच्युअर काय होतो, देर इज मॅच्युरिटी ऑफ दिस अँड्रोशियम फर्स्ट, आणि त्यानंतर गायनोशियम होतो. मग त्याच्यामुळे काय होत नाही, ह्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होत. सी ऑन द स्क्रीन, देर इज ब्युटिफुल फ्लॉवर ऑफ ग्लोरिओसा विच शोज द डिवाइस ऑर द कंडिशन विच इज कॉल्ड एज द प्रोटोगायनी. मीन्स इन दिस फ्लॉवर द गायनोशियम मॅच्युअर फर्स्ट अँड द ॲट मीन वाईल द अँड्रोशियम रिमेन्स इमॅच्युअर. आणि त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होत नाही, अँड दे प्रेफर द प्रोसेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन विच इज इन्क्लुडेड इन अ डिको. नाव सी द थर्ड डिवाइस, प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सीमध्ये काय अरेंजमेंट आढळते, पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लॉवर्स जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लॉवर. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, क्रॉस पॉलिनेशनसाठी डिवाइस कशा रीतीने काय झालेलं आहे ह्या ठिकाणी उपयोगात आणलेलं आहे. तर ज्या दुसऱ्या फुलं म्हणजे ह्याच्याकडून वनस्पतीकडून आलेले जे काही आहेत पोलन ग्रेन्स आहेत, ते रॅपिडली जलद गतीने स्टिग्मावरती काय होतात, दे गेट जर्मिनेट रॅपिडली दॅन द पोलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लॉवर. म्हणजे त्याच फुलातल्या पोलन ग्रेन्सला जर्मिनेट होण्यासाठी प्रेफरन्स देण्याऐवजी दुसऱ्या फुलातले, म्हणजे सेम स्पेसिसच्या दुसऱ्या फुलातले जे पोलन ग्रेन्स आहेत ते रॅपिडली काय होतात, स्टिग्मावरती डेव्हलप होतात. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज दी प्रीपोटेन्सी असं त्याला म्हटलं जातं. मीन्स प्रेफरन्स टू द पोलन ग्रेन्स फॉर जर्मिनेशन ऑन द स्टिग्मा ऑफ अदर फ्लॉवर. आणि ह्याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर इट वी इन्क्लूड्स द एक्झाम्पल्स लाईक किंवा एक्झाम्पल बेटर एक्झाम्पल ह्या ठिकाणी मेन्शन करायचं झालं तर एक्झाम्पल आहे ते ॲपल. ॲपल ह्या फ्रूटमध्ये प्रीपोटेन्सी मेकॅनिझमने काय होतं किंवा प्रीपोटेन्सी डिवाइस हे प्रेफर केलं जातं. नाव द फोर्थ आउटब्रिडिंग डिवाइस, हेटेरोस्टायली ऑर हेटेरोमॉर्फी. आता ह्याच्यामध्ये काही प्लांट्स जे आहेत
त्याच्यामध्ये जे अँथर किंवा ज्याला आपण काय म्हणतो की अँथर अँड स्टिग्मा आर प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल्स. म्हणजे काय, हेटेरो स्टायली तरी असेल किंवा ह्या ठिकाणी काय असेल, हेटेरो अँथी असेल. दॅट प्रिव्हेंट्स द पोलन्स फ्रॉम रिचिंग अँड पॉलिनेटिंग स्टिग्मा. म्हणजे ह्या ठिकाणी पोझिशन जे आहे अँथर आणि स्टिग्मा कसे असतात, डिफरंट लेवलला असतात. मग एकतर काय असेल, अँड्रोशियम तरी वरती असेल, गायनोशियम खाली असेल, किंवा गायनोशियम वरती असेल, अँड्रोशियम खाली असेल. म्हणजे मॉर्फॉलॉजी जी असते ती कशी असते, वेगवेगळ्या लेवलला असते. अँड सच अ डिव्हाइस दे आर कॉल्ड एज दी हेट्रो स्टायली, आणि त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट होतं आणि क्रॉस पॉलिनेशन काय केलं जातं, ह्या ठिकाणी प्रेफर हे केलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी इन हेट्रोमॉर्फिक फ्लॉवर्स पोलन ग्रेन्स प्रोड्यूस्ड फ्रॉम अँथर पॉलिनेट स्टिग्माज प्रोड्यूस्ड ॲट द स्टेम लेवल. म्हणजे या ठिकाणी सेम लेवलवरती जे असेल काय अँथर आणि स्टिग्मा, तेच फक्त काय करतात तर त्यांच्यामध्येच काय होऊ शकतं, तर दे आर गोइंग टू पॉलिनेशन त्या ठिकाणी हे होऊ शकतं. आणि त्या प्रोसेसला किंवा त्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं, तर हेटेरो स्टायली असं म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एकतर ते कसे असतील, या ठिकाणी हेटेरो स्टायली तरी असतील किंवा ते कसे असतील, हेटेरो अँथी. ओके, तर अशा रीतीने दोन वेगवेगळ्या लेवलला काय असतात, अँथर आणि स्टिग्माची ह्या ठिकाणी पोझिशन असते. आणि एक्झाम्पल ह्याचं ह्या ठिकाणी जर सांगायचं झालं तर एक्झाम्पल आपल्याला देता येईल ह्या ठिकाणी, ज्याला प्रेम रोज किंवा प्राइम रोज, ज्याला प्रिम्युला असं म्हटलं जातं, त्या प्रिम्युला वनस्पतीच्या फ्लॉवरमध्ये आपल्याला अशा प्रकारची काय बघायला मिळते, कंडिशन ही बघायला मिळते, ज्याच्यामध्ये काय होतं, तर देर आर टू ऑर थ्री फॉर्म्स टाईप्स ऑफ फ्लॉवर्स इन विच स्टिग्माज अँड अँथर्स आर प्लेस्ड ॲट अ डिफरंट लेवलवरती असतात. आणि जिथं काय असते, अँड्रोशियम आणि गायनोशियमची पोझिशन सेम असते, त्याच फ्लॉवर्समध्ये काय होतं, फक्त ह्या ठिकाणी पॉलिनेशन झालेलं आपणाला बघायला मिळतं. तर आपण स्क्रीनवरती प्राइम रोज प्लांटचं काय पाहूयात, पिक्चर पाहूयात. तर स्क्रीनवरती तुम्ही आता पाहत आहात ती वनस्पती आहे प्राइम रोज, किंवा प्रिम्युला असं त्याला म्हटलं जातं. ही एक पिवळ्या फुलांची रानटी वनस्पती आहे. आणि ह्या वनस्पतीला येणारी जी फुलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आउटब्रीडिंग डिवाइस आढळतं, विच इज कॉल्ड एज दी हेट्रोस्टायली, या ठिकाणी तुम्हाला द नेक्स्ट आउटब्रीडिंग डिवाइस हर्कोगॅमी. नाउ इट इज हर्कोगॅमी, इट इज मेकॅनिकल डिवाइस, इट इज मेकॅनिकल डिवाइस टू प्रिव्हेंट सेल्फ pollination in bisexual flower. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं, इन सच अ प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन सेक्स ऑर्गन्स टू अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर. आणि ह्या मेकॅनिझममध्ये
See, it's a beautiful mechanism, like a human beings, which is used to control the birth. In plants also there is present mechanical device to prevent self-pollination. म्हणजे स्वपरागसिंचन अवॉइड करण्यासाठी जरी फ्लॉवर बायसेक्शुअल असलं तरी त्यांच्यामध्ये मेकॅनिकल डिवाइस प्रेझेंट असतात इन द फॉर्म ऑफ हर्कोगॅमी अँड दीज मेकॅनिकल डिवाइस दे ॲक्ट्स ॲज अ फिजिकल बॅरियर म्हणजे ते अडथळा निर्माण करतात आणि त्यामुळे काय होतं ह्या ठिकाणी तर दोन जे काही सेक्स ऑर्गन्स आहेत मेल आणि फिमेल गॅमेट्स त्यांच्यामध्ये काय होत नाही तर सेल्फ पॉलिनेशन हे ह्या ठिकाणी होत नाही. मग अशा प्रकारच्या डिव्हाइसला सच अ टाईप ऑफ मेकॅनिकल डिव्हाइस विच इज नॅचरली डिझाईन इन द फ्लॉवर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज हर्कोगॅमी अँड द एक्झाम्पल ऑफ हर्कोगॅमी जे आपल्याला बघायला मिळतं इट इज गोइंग टू फाइंड आउट इन केस ऑफ अ प्लांट लाईक कॅलोट्रॉपीस म्हणजे ज्याला आपण रुईची वनस्पती आपण म्हणतो या रुईची वनस्पती जर तुम्ही बघितलेली असेल तर ह्या वनस्पतीमध्ये कदाचित आपल्याला फक्त शनिवारी मारुतीच्या गळ्यात जी आपण रुईच्या पानांची माळ घालतो त्यावेळेसच ते प्लांट तुम्ही तिथे जात असाल. पण जर कधी तुम्ही ते प्लांट बघितलेलं असेल तर ते कुठल्या कंडिशनमध्ये येतं आणि त्या जर वनस्पतीची तुम्ही रचना बघितली तर ॲडव्हर्स कंडिशनमध्ये येणारी ही जी रुईची वनस्पती आहे ती तिच्यामधली जर तुम्ही फुलं बघितली तर ब्युटिफुल अरेंजमेंट त्याच्यामध्ये आढळते. तुम्ही बघा, जरूर बघा तुम्ही, बिकॉज बायोलॉजी इज व्हेरी ब्युटिफुल अँड आवर नेचर इज ब्युटिफुल बिकॉज देर आर प्रेझेंट अ लॉट्स ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट मेक्स द डायव्हर्सिटी. सो लेट अस ऑब्झर्व ऑन द स्क्रीन प्लांट कॅलोट्रॉपीस. सी ऑन द स्क्रीन यू आर वॉचिंग अ ब्युटिफुल फ्लॉवर ऑफ कॅलोट्रॉपीस इन विच the outbreeding device is referred by the name as harkogamy. ज्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं तर या ठिकाणी फिजिकल बॅरियर जो असतो इट अवॉइड्स द कॉन्टॅक्ट ऑफ पोलन ग्रेन्स विथ द स्टिग्मा ऑफ अ सेम फ्लॉवर. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं तर या ठिकाणी तुम्हाला पेंटॅंग्युलर स्टिग्मा जो आहे त्याची पोझिशन जर तुम्ही बघितली इट इज अबाव द लेवल ऑफ अँथर्स. म्हणजे पेंटा ह्या ठिकाणी अँग्युलर म्हणजे जसं आपण पंचकोनी म्हणतो त्या पंचकोनी आकाराची तुम्हाला स्टिग्माची पोझिशन कशी दिसते वरती दिसते आणि त्याचे अँथर जे आहेत त्या अँथरची पोझिशन जर तुम्ही बघितली तर ती कुठे आहे खाली ह्या ठिकाणी. मीन्स स्टिग्मा हा कसा आहे, स्टिग्मा इज पोझिशनड अबाव द लेवल ऑफ अँथर्स अँड इट इज कॉल्ड एज द हर्कोगॅमी विच इज द मेकॅनिकल डिवाइस टू प्रिव्हेंट द सेल्फ. द लास्ट आउटब्रीडिंग डिवाइस सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. आता ह्या ठिकाणी जे सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी आहे त्यामध्ये नक्की काय डिवाइस काम करतं, दिस इज जेनेटिक मेकॅनिझम. सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी मीन्स इट इज जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर इज इनहिबिटेड. सी इट्स अ जेनेटिक बॅरियर मेकॅनिझम. जेनेटिक मेकॅनिझम काय करतं तर इट प्रिव्हेंट्स जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर. एकाच फ्लॉवरमधल्या काय करू देत नाही, पोलन ग्रेन्सला स्टिग्मावरती पॉलिनेट किंवा जर्मिनेट होऊ देत नाही, इनहिबिट केलं जातं. दॅट प्रोसेस ऑर दॅट डिव्हाइस इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी असं त्याला म्हटलं जातं. अँड द मेकॅनिझम इज ऑब्झर्व्ड इन एक्झाम्पल्स लाईक टोबॅको, देन थिया और थिया प्लांटमध्ये तुम्हाला काय आढळतो तर सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटीचा मेकॅनिझम ह्या ठिकाणी तुम्हाला आढळतो. तर स्क्रीनवरती आपण पाहूयात रिलेटेड विथ द फ्लॉवर्स ऑफ टोबॅको अँड थिया प्लांट्स. ऑन द स्क्रीन यू आर वॉचिंग ब्युटिफुल प्लांट
ऑफ अ टोबॅको. सी, टोबॅको म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण तंबाखू असं म्हणतो, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी होतो. खरं तर टोबॅको जी आहे ती खाणं हे आरोग्यास हानिकारक समजलं जातं कोणत्याही स्वरूपामध्ये, परंतु ह्या टोबॅकोचा वेगवेगळ्या प्रोडक्शन्समध्ये, औषधी उत्पादनांमध्ये वेगवेगळ्या रीतीने म्हणजे यूजफुल तऱ्हेने त्याचा काय केला जातो तर उपयोग हा केला जातो. ह्या टोबॅकोमध्ये तुम्हाला जो आउटब्रिडिंग मेकॅनिझम बघायला मिळतो, इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी असं त्याला म्हटलं जा. सो स्टुडंट्स, इन आवर लेक्चर वॉट वी हॅव सीन रिलेटेड विथ द आउटब्रिडिंग डिव्हायसेस कॉल्ड ॲज द कॉन्ट्रिव्हन्सेस, मीन्स द डिव्हायसेस दॅट आर एनकरेज द प्रोसेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन अँड प्रिव्हेंट द प्रोसेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन, अँड फॉर दिस देर आर डिझाईन डिफरंट डिव्हायसेस इन द प्लांट्स, अँड दीज डिव्हायसेस आर ॲज युनिसेक्शुअलिटी, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स बघितले मलबेरी, मेस एक्सेट्रा, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं तर फ्लॉवरमध्ये कोणता तरी एकच काय असतो, गॅमेट, मीन्स फ्लॉवर अँड्रोशियम तरी कंटेनिंग असतील किंवा गायनोशियम तरी कंटेनिंग असतील. दुसरं डिवाइस बघितलं आपण डिकोगॅमी, ज्याच्यामध्ये काय आढळतं आपणाला अँथर आणि स्टिग्मा, त्यांची मॅच्युरिटी कशी असते ॲट अ डिफरंट टायमिंगला असते. आणि फ्लॉवर जे असतात ते कसे असतील, एकतर अँड्रोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होणारे त्यांना म्हणायचं प्रोटोअँड्री, गायनोशियम मॅच्युअर होणारे त्यांना म्हणायचं प्रोटोगायनी. प्रोटोअँड्रीचं एक्झाम्पल आहे सनफ्लॉवर, प्रोटोगायनीचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी ग्लोरियोसा. थर्ड डिवाइस प्रीपोटेन्सी, ज्याच्यामध्ये काय असतं तर पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लॉवर्स दॅट जर्मिनेट रॅपिडली दॅन ऑफ द सेम फ्लॉवर. आणि ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलं ते ॲपल, म्हणजे सफरचंदामध्ये अशा प्रकाराने डिवाइस डेव्हलप झालेलं असतं. फोर्थ डिवाइस इट इज हेटेरोस्टायली ऑर हेटेरोमॉर्फी, आणि ह्या हेटेरोस्टायली किंवा हेटेरोमॉर्फीमध्ये दोन येतं, किंवा हेटेरोमॉर्फीचे खरं तर दोन प्रकार येतात, हेटेरोस्टायली आणि हेटेरोअँथी. याच्यामध्ये काय अँथर आणि स्टिग्मा ह्यांची पोझिशन कशी असते, डिफरंट असते. आणि ह्या ठिकाणी फ्लॉवर्स काय करतात तर ज्या ठिकाणी सेम लेवलला येतात त्यांच्यामध्येच काय होतं तर ब्रीडिंग ह्या ठिकाणी होतं. आणि एक्झाम्पल प्रेम रोज ह्या ठिकाणी किंवा प्रिम्युला प्लांट्समध्ये हे प्रेफर केलं जातं. नेक्स्ट डिवाइस इज हर्कोगॅमी, आणि हर्कोगॅमीमध्ये आपण एक्झाम्पल बघितलं ते कॅलोट्रॉपीस, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं तर ओव्हरीची पोझिशन ही कशी आढळते तर वरच्या बाजूला आढळते आणि अँड्रोशियम खालच्या बाजूला असतात, त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होतं आणि एनकरेज क्रॉस पॉलिनेशन होतं. आणि लास्ट मेथड आहे सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी, जेनेटिक म्हणजे ह्या ठिकाणी मेकॅनिझम आहे, बॅरियर काय करतो तर इट म्हणजे पोलन जर्मिनेशन ऑफ द सेम फ्लॉवर इज इनहिबिटेड. आणि एक्झाम्पल ह्याचं आपण बघितलं टोबॅको किंवा थिया प्लांटमध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स हे कशा प्रकारे विचारले जातात, इन द फॉर्म ॲज ॲन्सर इन वन सेंटेन्स, किंवा एम सी क्यूजमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं जातं, आउटब्रिडिंग डिवाइस कुठलं वापरलेलं आहे किंवा आउटब्रिडिंग डिवाइसचं नाव दिलं जातं, आणि कोणत्या वनस्पतींमध्ये तुम्हाला अशा प्रकाराने पॉलिनेशन बघायला मिळतं हा क्वेश्चन विचारला जातो. किंवा लाँग ॲन्सर क्वेश्चन, एक्सप्लेन इन डिटेल अबाउट आउटब्रिडिंग डिवाइसेस किंवा कॉन्ट्रिव्हन्सेस, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. थँक्यू.